से रासायनिक पदार्थ लेकर मिहान आए एक वाहन चालक को अज्ञात व्यक्ति से मदद मांगना भारी पड़ गया। आरोपी मौका मिलते ही वाहन और माल लेकर फरार हो गया। सोनेगांव पुलिस ने मामला दर्ज कर एक दिन के भीतर ही आरोपी को गिरफ्तार कर माल जब्त कर लिया। पकड़ा गया आरोपी जागेश्वरपुरी कटरे लेआउट हिंगना निवासी कालिका प्रसाद जयगणेश तिवारी बताया गया। पुलिस ने सातारा निवासी जगन्नाथ अंबादास बंसोर की शिकायत पर मामला दर्ज किया है। जगन्नाथ 1 जनवरी की शाम सातारा की ओआसिस अल्कोहल इंडिया प्राइवेट लिमिटेड कंपनी से दवा के उपयोग में आने वाले एब्सोल्यूट अल्कोहल डिहाइड्रेशन लेकर मिहान की लुपिन कंपनी में आ रहा था। रास्ता पता नहीं होने के कारण जबलपुर अमरावती बाईपास रोड पर कालिका प्रसाद से मदद मांगी। मदद करने के लिए वह वाहन में सवार हो गया और जगन्नाथ को मिहान की W बिल्डिंग के पास ले गया। जगन्नाथ ने नाके के पास अपना वाहन खड़ा कर दिया और जानकारी मांगने के लिए गार्ड के पास गए। बस इसी दौरान कालिका प्रसाद उनका वाहन और रासायनिक पदार्थ सहित 5,40,000 रुपए का माल लेकर फरार हो गया। परिसर में कोई सीसीटीवी फुटेज नहीं मिली, इससे आरोपी को ढूंढना बहुत कठिन हो गया था। पुलिस ने जगह जगह रास्ते के दुकानदारों से पूछताछ की और कालिका प्रसाद का सुराग मिल गया। पुलिस ने उससे सारा माल और वाहन जब्त कर लिया। दिनांक 1/1/2022 रोजी रात्री 8 बजे से सुमारास अंबादास बनसोडे नावाचे तक्रारदार पोलीस स्टेशनला आले आणि त्यांनी कळवले की ते सातारा येथून नागपूर या मिहान या ठिकाणी ते कंपनीसाठी एक प्रॉडक्ट घेऊन आलेले आहेत आणि ते कंपनीचा प्रॉडक्ट घेऊन मिहानमध्ये गेले, त्या ठिकाणी गेले असता त्यांच्यासोबत एक असणारा अनोळखी इसम ज्याने की मिहानचा पत्ता सांगतो असं त्यांना आउटर रिंग रोड या ठिकाणी कळवले होते आणि त्या अनुषंगाने तो त्याला सोबत घेऊन आले होते आणि त्याला 150 रुपये द्यायचे त्याने सांगितले होते। सदर फिर्याद ये आतमध्ये कंपनीत गेले असता यातील जो आरोपी आहे याने त्याला न सांगता तो ट्रक तेथून त्या ठिकाणी चोरून नेऊन निघून गेला त्या ठिकाणी। मग त्या अनुषंगाने आपण गुन्हा दाखल केला, चोरीचा गुन्हा दाखल केला। सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये सदर आरोपी हा हिंगना साईडला असल्याचा आम्हाला संशय असल्याने आमचं पूर्ण टीम हिंगना साईडला त्या ठिकाणी काम करत होती। नंतर दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 5:30 वाजताच्या सुमारास सदरचा टाटा कंपनीचा जो ट्रक होता चोरी गेलेला तो हिंगना टोलनाक्यापासून पास झाल्याबाबतचं आम्हाला माहिती मिळाली आणि माहिती मिळाल्यानंतर आम्ही लगेच त्या ठिकाणी सर्व टीम आपली DB पथकाची त्या शोधासाठी तिकडे गेली आणि ते फास्ट ट्रॅक त्या ठिकाणी लावलेलं होतं। फास्ट ट्रॅकद्वारे त्याला मेसेज पण आला की या असा असा टोल कटलेला आहे। आम्हाला खात्री झाली की तो आरोपी त्याच परिसरामध्ये गाडी घेऊन फिरणार असणार। म्हणून आम्ही हिंगणाच्या आजूबाजूच्या पूर्ण रोड शोधत असताना एका शिवाजी चौकाच्या पलीकडे आम्हाला त्या ठिकाणी तो चोरी गेलेला आम्हाला ट्रक मिळून आला। मग त्या अनुषंगाने सदर आरोपी त्या ट्रकमध्ये नव्हता, माल जो चोरी गेला होता माल पण ट्रकमध्ये होता परंतु आरोपी नव्हता। त्या अनुषंगाने आमची टीम त्या दिवशी रात्रभर त्या आरोपीचा ट्रॅप लावून आपण बसलेली होती। दुसऱ्या दिवशी पुन्हा सकाळी आरोपी 8 वाजता तिथे आला आणि ज्यावेळेस आरोपीने गाडीचं चावी लावून ओपन केले त्यावेळेस आमच्या लोकांनी त्याला पकडले। तो हिंगना कटरे लेआउट इथे राहणारा आहे, कालिका प्रसाद जय गणेश तिवारी, वय 42 वर्ष। त्याला अटक केलेली आहे आणि आम्ही त्याचा पिशार घेतलेला। आरोपी हा बिगारी आहे, त्याच्याकडे कुठलाही कामाचं साधन नाही। जे काम हाताला मिळेल लेबर किंवा वेटरचं काम धाब्यावरती वगैरे करतो, बाकीचं काही काम करत नाही। सदर आरोपीचं काही पूर्व इतिहास नाही आहे, त्याचं काही रेकॉर्ड निष्पन्न झालेलं नाही। इन्स्पेक्टर दिलीप सागर, विजय नाईक, ASI प्रमोद मोहिते, हेड कॉन्स्टेबल राजेश मसराम, यशवंत कापसे, नरेश तुमडाम, कॉन्स्टेबल महेश लोहबरे, सुशील गवई, मुकेश महलगावे, नितिन बावने और गंगाधर ने यह कार्रवाई की है। कैमरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ दिशा हटवार, BCN न्यूज नागपुर।